नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार आपल्या दारी उपक्रमामध्ये शेकडो जणांना नोकऱ्या प्राप्त झाल्या, ज्यामध्ये काही शासकीय विभागातील पदांचाही समावेश असून निवड झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी लगेचच नियुक्तीपत्र देण्यात आली. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कल्याण पश्चिमेच्या वायलेनगर येथील साई हॉलमध्ये झालेल्या या रोजगार मेळाव्यासाठी कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील तरुण तरुणींची मोठी गर्दी दिसून आली. या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक स्टॉलवर इंटरव्ह्यूसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. कल्याण शहर शाखेच्या वतीने आज भव्य असं रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. 45 प्रायव्हेट कंपन्या आणि काही शासकीय सेवेतील पदे असं मिळून 4,000-4,500 जास्त नोकऱ्या उपलब्ध आपण केलेल्या आहेत. नोकरी आपल्या दारी हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. आणि शिवसेना कल्याण शहर शाखेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक असतील, शिवसैनिक असतील, यांनी सर्वांनी ह्या रोजगार मेळाव्यासाठी फार प्रयत्न केले, खूप मेहनत घेतलेली. आणि शिवसेनेचं एक ब्रीदवाक्य आहे की बाबा 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. 80%च्या समाजसेवेतून बेरोजगार युवकांना रोजगार देणं हे सुद्धा शिवसेनेचं कर्तव्य आहे, आमचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. आता तीन लोकांना शासकीय सेवेमध्ये आणि 7-8 लोकांना प्रायव्हेट कंपनीमध्ये नियुक्तीपत्र आपण आता इथं दिलेले. आज दादा विश्वनाथ भोईर यांच्यामुळे जी काही रोजगार संधी उपलब्ध झाली आहे, त्याच्यामुळे जी आम्हाला संधी भेटली आहे, त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार.
या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.